माझ्या जीवनावर किंवा जीवन प्रवासावर पुस्तक लिहावं एवढं कोणतंही ग्रेट काम मी केलेलं नाही हे मी नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. पण माझ्या बरोबर किंवा माझ्यावर प्रेम करणाऱ्या तुमच्या सगळ्यांची साथ जर नसती तर हा एकनाथ इथवर पोहोचला नसता. त्यामुळे आपल्या सर्वांचे, व्यासपीठावर बसलेल्या सर्वांचे, या सभागृहातल्या सगळ्यांचे आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय देणार आहे हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि त्या मार्गावर मी काम करतोय. मी आज मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा मी आजही, कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. एक माझं कुटुंब म्हणजे एक चौकोन नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आज माझं कुटुंब झालेलं आहे. आज माझी आई असती तर तिला खूप आनंद झाला असता. आपला मुलगा एक मुख्यमंत्री झालेला आहे तर ती बोलण्यातून तिच्या मला जाणवायचं, ती सांगायची, यश आलं तर हुरळून जाऊ नकोस, अपयश आलं तर खचून जाऊ नकोस, हिमतीने उभा राहा. आता आम्ही 24/7 काम करतो. जे निर्णय घेतले ते सर्वसामान्य लोकांच्या हिताचे, जनतेच्या हिताचे घेतले. शेवटी आम्ही कोणासाठी काम करतो? राज्यातल्या जनतेसाठी काम. सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस आले पाहिजे. शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, अन्नदात्याच्या जीवनामध्ये समाधान आलं पाहिजे,